राष्ट्रीय राजकारणाकडे बोलूयात. राष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहात. राष्ट्रपती पदाची निवडणूक पुढच्या महिन्यामध्ये आहे आणि आपल्याच पक्षाचे संघमा जे आहेत ते उत्सुक आहेत, पण तुम्ही त्यांना पाठिंबा देत नाही आहात. त्यांचं म्हणणं आहे की आदिवासी नेता म्हणून मला पाठिंबा दिला पाहिजे, तर तुमचा संघमांना विरोध का? माझा विरोध संघमांना नाही. संघमांनी स्वतःची भूमिका घेतली नाही, त्यांनी मला पत्र पाठवलंय, देशाच्या सगळ्या राजकीय पक्षांना पत्र पाठवलंय. ते संघमांनी पत्र पाठवलं नाही. एक आदिवासी फोरम नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या बैठकीमध्ये 5 लोकांची नावं त्यांनी दिली. एक विधान लोकसभेचे आत्ताचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांचं नाव पहिलं दिलं. नंबर 2 आत्ताचे जे ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर किशोर चंद्र देव त्यांचं नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पूर्वीचे सभापती म्हणून संघमांचं नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पूर्वी एक मंत्री होते अरविंद नेताम, त्यांचं नाव दिलेलं आहे. पूर्वी नागालँडचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते जमीर म्हणून, त्यांचं नाव दिलेलं आहे. तर ह्या 5 कुणालाही करा असं त्यांनी सगळ्यांना लावून सांगितलं. संघमा मलाही भेटले, त्यांनी मला हेच दिलं की आमच्या फोरमचं म्हणणं की ही 5 नावं आहेत, ही संधी आदिवासीला द्या. हां, आता त्याच्यामध्ये ओरिसा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी त्या 5 संघमांची निवड केली आणि हे केलं. त्याच्यानंतरही संघमा मला भेटते आणि ते म्हणजे की आमच्या फोरमचा आग्रह 5 कोणी. आमची भूमिका त्याच्यामध्ये अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसदेमध्ये UPAचा भागीदार आहे. ज्यावेळेला आपण 5-6 पक्ष एकत्र म्हणून एका विचारानं काही काम करतो, तर निर्णय घेताना मी माझा वेगळा निर्णय घेईन, दुसऱ्याचा निर्णय घेईन, मग ते ऐक्य राहत नाही. ते प्रशासन आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की NCPचा डिसिजन हा UPAचा होईल. आणि त्यांनी सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी पब्लिकली सांगितलं की माझा पक्ष हा घटक पक्ष UPAचा असल्यामुळं UPAचा निर्णय अंमलबजावणी करायला तो बांधील आहे आणि हे मी मान्य करतो हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे आमचा वैयक्तिक विरोध नाही किंवा त्यांचा वैयक्तिक मलाच असा आग्रह नाही. त्यांचा आग्रह आहे की आदिवासींना ही संधी मिळावी. 2014 पण पडगम जे आहेत निवडणुकांचे ते वाजू लागलेले आहेत. UPA 1 UPA 2 कामगिरी जी आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उमटारलेले आहेत. कारण एकतर भ्रष्टाचाराची प्रकरणं खूप आली, त्याला भले माहिती द्या अधिकाराचा कायदा असेल, आदर्श आलं, मग राजा कलमाडी, त्यानंतर अनेक प्रकरणं आली आणि त्याच्या जोडीला महागाई वाढते आहे. जी पेट्रोल दरवाढ झाली राष्ट्रवादीनुसार निषेध केला एकदम 7.5 रुपयाची, तुम्हाला काय वाटतं की महागाई भ्रष्टाचार हे जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे ठरू लागले अडचणी जे आहेत ते UPAच्या दृष्टीने? माझ्या मते महागाईच्या संबंधी काही निर्णय घ्यायला आम्ही कमी करतो. पेट्रोलची किंमत ठरवायचा अधिकार देशाला नाही. 80-82% पेट्रोल आपण इम्पोर्ट करतो, ज्यांचं इम्पोर्ट करतो त्यांनी भाव वाढवले तर त्याचा परिणाम आपल्याकडे होतो, पण त्यांनी भाव वाढवल्याच्या नंतर सुद्धा आपण भाव वाढवले नाही. 5 मुख्यमंत्री प्रधानमंत्री असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात जसे भाव उतरतील तसे भाव इथे ठरवावेत असा कॅबिनेटने निर्णय घेतला. आम्ही लोकसत्तेवर तो निर्णय बदलला आणि तो निर्णय आम्ही बदलला ही आम्ही चूक केली. माझ्यासारखा माणूस त्यावेळी म्हणत होता की हे करूया नको, कारण दर बदलले तर आपण नाही वाढवले आणि मग कधी अशी वेळ येईल की एकदम 1 रुपयाच्या ठिकाणी 10 रुपये वाढवायची येईल आणि मग लोकांच्या असंतोषाला तोंड द्यावं लागेल. नेमकं हेच झालं की जेव्हा निर्णय घ्यायला पाहिजे असते तेव्हा आम्ही थांबलो, नको नाराज होईल, नको नाराज होईल. असं की देशाचा इंटरेस्ट जर बघायचा असेल तर नेहमी फुलंच घ्यायची नसतात, लार्जर इंटरेस्टसाठी नाराजीसुद्धा घ्यावी लागते आणि ती जर घेतली नाही तर आज ग्रीससारखा देश, स्पेनसारखा देश संकटात आलेला आहे. ग्रीसमध्ये आता मी गेल्या 15 दिवसांपूर्वी लंडनमध्ये होतो, तिथं मला तिथले काही लोक भेटले. आपलं उदाहरण सांगतो, ज्या सरकारी अधिकाऱ्याला समजा 10,000 रुपये पगार ग्रीसमध्ये होता तो आता 3,000 झाला. 7,000 रुपये पगार सगळ्यांचे कमी केले आणि समनासाचे कुटुंब 3,000 कुटुंब कसं चालवायचं या संकटात आले. त्याचं महत्त्वाचं कारण योग्य वेळी आर्थिक निर्णय घेण्याच्या संबंधीचं धाडस तिथल्या नेतृत्वानं दाखवलं नाही का तर लोकांची नाराजी. आज लोकांची नाराजी म्हणजे लोक उद्ध्वस्त झाले. शेवटी लोकांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले, ते घ्यावे लागतात. रोग बरा होण्याच्यासाठी कडूगोळी द्यावी लागते, इंजेक्शन द्यावं लागतं. त्या कडूगोळीच्या यातना होतात, इंजेक्शनच्या यातना होतात, पण पेशंट बरा होतो. तसं
या ठिकाणी सुद्धा करण्याची गरज आहे. आजची जी महागाई किंवा याबद्दलची आहे, काही निर्णय आम्ही वेळेवर घेतलेले नाहीत त्याचेही दुष्परिणाम आहेत. ते निर्णय घेतले पाहिजेत आणि गुंतवणुकीचं वाचन केलं पाहिजे. मला मी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन करेल, 2 दिवसापूर्वीच्या संबंधीचे सगळे लोकांना त्यांनी बोलवलं आणि आपल्याला हे करायचंच ही भूमिका घेतली आणि ही भूमिका आम्ही पुढे राबवली. वर्षाभरात परिस्थिती बदलली, त्याच्याबद्दल मला काही. आता दुसरी गोष्ट की सत्तेचा गैरवापर. सत्तेचा गैरवापर म्हणजे कुणी गैरवापर केला असेल तर त्याची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. पण सत्तेचा गैरवापर केला या संबंधीचं एक प्रचंड वातावरण देशामध्ये सगळीकडे चाललंय, हेही योग्य नाही. कारण त्याच्यामुळे लोकांच्यात निराशा होते, जगाची आपल्याकडे बघण्याची भूमिका बदलते आणि मुख्य निर्णय कुणी घेतले. आज काय मी बघतो, प्रशासनामध्ये मी इतकी वर्ष काम केलं आहे, आज मी आयएएस अधिकारी असो किंवा कर्मचारी असो, मी फाईल माझ्याकडे येतो तो निर्णय घेत नाही. तो असं हे केलं तर होईल, असं होईल, ते केलं तर तसं होईल, म्हणजे अशा पद्धतीने ही भूमिका घेतो. काल तो निर्णय घेतो का, त्याला असं वाटतं की निर्णय घेतला आणि समजा काही त्याच्यामध्ये वेगळी मत झाली तर उद्या लगेच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आता माझ्यावर आरोप केला गेला, 14 मंत्र्यांच्यात माझं नाव आहे. त्या 14 मंत्र्यात मी नंतर बघितलं, माझ्यावर काय मार्गदर्शन पाठ होतं. माझ्यावर 2 आरोप केले. एक 2007 साली गव्हाचं उत्पादन आपल्याकडे झालं कमी आणि गव्हाची खरेदी कमी झाली. तेव्हा प्रधानमंत्र्यांनी मीटिंग बोलवली आणि देशात गव्हाचा साठा कमी आहे, आपण परदेशात आणला पाहिजे. मलाही मीटिंगला बोलवलं होतं आणि त्यावर अन्न विभाग माझ्याकडे होता, आता नाही आहे. तर मग ठरलं किंवा इतके इतके लाखन खरेदी करायची आणि सांगितलं मला तुम्ही करा. मी सांगितलं किंवा माझ्या खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जाऊन खरेदी करण्याच्या संबंधीचे ज्ञान असलेले लोक किंवा यंत्रणा नाही. आपल्याकडे वाणिज्य विभाग म्हणून एक स्वतंत्र मंत्रालय, त्याच्यामध्ये स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन MMTC या संस्था आहेत, त्यांचं काम असतं परदेशातून माल खरेदी करायचं. हे काम त्यांच्यावर सोपं, निर्णय झाला त्यांच्यावर काम सोपवलं. त्यांनी टेंडर मागवलं, टेंडर एकाच महिन्यात सगळा माल येत नसतो, कधी समजा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अशा 4 महिन्यात तो माल येणार होता. तर ज्यांनी टेंडर भरलेली होती त्यांनी जूनमध्ये एक भाव सांगितला, जुलैमध्ये 4 पेक्षा कमी सांगितला, ऑगस्टमध्ये 4 पेक्षा कमी सांगितला. MMTCने कळवलं आमच्या मंत्रालयाला की आत्ताचा भाव अधिक आहे पण पुढच्या महिन्यांचा भाव कमी होतो आहे, त्यामुळे भाव कमी होण्याचा ट्रेंड आहे, अशा परिस्थितीत हे टेंडर आपण स्वीकारावं का. ते गेलं फायनान्सकडं, फायनान्सनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे की सरळ सरळ असं दिसतं की पुढच्या महिन्यामध्ये भाव कमी होणार आहेत, अशा परिस्थितीत आज ज्यादा किमतीचं टेंडर का घ्यावं, घेऊ नये. माझ्या खात्यात आलं, माझ्या सेक्रेटरीने ते सादर मला केलं आणि मी सचिव आणि अर्थिक विभाग यांच्या म्हणण्याची मी सहमती म्हणून ती फाईल पाठवली. आम्ही त्या MMTCचे टेंडर कॅन्सल केलं, 2 महिन्यांनी नवीन टेंडर काढलं. अमेरिकन सरकारने त्यावेळेस जाहीर केलं की जगातल्या गव्हाच्या उत्पादनाच्या संबंधीचा आढावा घेतलेला जो रिपोर्ट आहे तो चुकीचा आहे, उत्पादन कमी होईल. अमेरिकन गव्हर्नमेंटचे स्टेटमेंट आलं की जगाचे भाव वाढले आणि त्यावेळेला MMTCचं टेंडर बाजारात गेलं आणि जूनमध्ये जे आम्हाला भाव दिले होते त्यापेक्षा जास्त भावाचं टेंडर आलं. शेवटी माझ्यापर्यंत आलं, मी मंत्रिमंडळापर्यंत केलं किंवा हे असं असं होतं, त्यावेळेला आपण घेतलं नाही, आता रद्द केलं, आता भाव वाढलेले आहेत, तर ह्याच्यात काय करायचं. मंत्रिमंडळाने एकमताने निर्णय घेतला की अन्नधान्याची गरज ही महत्त्वाची आहे, तो खरेदी करा. आम्ही करून टाकलं वाणिज्य विभागाला, MMTC तुम्ही खरेदी करून टाका. आता ह्याच्यात काय भ्रष्टाचार झाला.